पावसाळा जवळ येताच मुंबई महानगरपालिकेची युद्धपातळीवर नाले सफाईची कामं सुरू होतात, मात्र ही नाले सफाई काही ठिकाणी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. कुर्ल्यातल्या कमानी भागामध्ये नाईट एंजल सोसायटी आणि परिसरात नागरिकांनी अपुऱ्या नाले सफाईचा एकूण त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केली आहे. कारण या गटारातला कचरा काढल्यानंतर तिथेच बाजूला टाकल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय आणि आरोग्याचेही प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि याचबाबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाले सफाईला सुरुवात झालेली आहे, मात्र अशा पद्धतीनं नाले सफाई झाल्यानंतर कचरा त्याच ठिकाणी गटाराच्या बाजूला किंवा सोसायटींच्या मध्ये अशा ठिकाणी टाकला जातो आणि तो काही दिवस उचलला जात नाही, त्याच्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास होतो आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया, नक्की नागरिकांचं काय म्हणणं आहे. मला सांगा, हा कचरा किती दिवस आहे, कोणाकडे तक्रार केलीत, काय उत्तर मिळालं? हा कचरा सोमवारपासून काम सुरू केलेला आहे. सोमवारपासून हा कचरा इथे पडलेला आहे आणि रोज मला सांगतात की साफ करणार, पण आज बरोबर 8 दिवस झाले हा कचरा उचलला गेलेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की 15 दिवस अजून लागतील कचरा उचलायला, आणि ते खूपच रुडली बोलले, जे अनएक्सपेक्टेड होतं त्यांच्याकडून. वर्षातून किती वेळा साफ केला होतो आणि किती वेळ पूर्ण साफ केला होता? पडला असतो साफ झाल्यावरती, कोण साफ नाही करत. शेवटी ते बोलायला लागतं मागास, मॅडम कंप्लेंट करतात, तेव्हा 1 महिना तर साफ होतो कचरा, तसंच पडला असतो. या कचऱ्यामुळे काय त्रास होतो? कचऱ्यामुळे जे इथे गर्दुले जे असतात ना, ते सगळे कचरा वेचणारे ते येतात ना, ते सगळं फैलून टाकतात. अजून त्यातले सगळे हे करून इकडे कचरा इकडे तिकडे अस्ताव्यस्त करून, अजून जे गटार जे झाकणं आहेत ना, ते चोरून घेऊन जातात ते. त्यामुळे अजून इथनं यायला जायला लेडीजला त्रास होतो त्यावेळी. तर कचऱ्यासंदर्भात काय तुमची तक्रार आहे? हे कचरा इकडे डंपकर केल्यामुळे गेट नीट उघडत नाही आणि गाड्या इकडनं जाऊ शकत नाही, लहान मुलांना त्रास होतो आहे. म्हणजे मागच्या वर्षी पण आम्ही बघितलं की लोकांना डेंग्यू झालं, पण दे आर नॉट रेडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. तर अशा वेळी आम्ही काय करायचं? लोकांनी तक्रार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची इथल्या नागरिकांची तक्रार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.